भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दोन कसोटी सामने, तीन एक दिवसीय सामने आणि पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे। कसोटी सामन्यांची सुरुवात 12 जुलै 2023 रोजी झाली आणि पहिल्याच कसोटी सामन्यामध्ये भारताच्या संघाने बाजी मारली आहे। नमस्कार, मी शुभांगी मेरे टाइम महाराष्ट्रामध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांचा एक दिवसीय सामने हे 27 जुलै ते 1 ऑगस्ट पर्यंत सुरू असणार आहे, तर T20 सामने हे 4 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पर्यंत सुरू असणार आहे। 23 जून 2023 रोजी निवड समितीने फक्त कसोटी सामने आणि एक दिवसीय सामन्यांचा संघ घोषित केला। टीम इंडिया 5 T20 सामन्यांची मालिकाही खेळवणार आहे, ज्याचा संघ नंतर ठरवला जाणार आहे। कसोटी आणि एक दिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल। भारतीय संघाच्या कसोटी संघात रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे आणि अजिंक्य रहाणे संघाचा उपकर्णधार असणार आहे। कसोटी सामन्यासाठी भारताकडे KS भरत आणि ईशान किशन हे दोन यष्टीरक्षक असणार आहेत। दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघातील खेळाडू रोहित शर्मा कर्णधार, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे, KS भरत, ईशान किशन, आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी। अशाच ताज्या घडामोडींसाठी टाइम महाराष्ट्रच्या इन्स्टा, फेसबुक, ट्विटर पेजला फॉलो करा, त्याचबरोबर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।